आहे आपली मराठी भाषा सुधारण्याचा। तर आजचा आपला शिवसंकल्पाचा दिवस कितो आहे? तर चला पाहूया आजची गोष्ट। चिमणी आणि माकड। एका जंगलात मोठे झाड होते। त्या झाडावर एक चिमणीचे जोडपे राहत होते। एके दिवशी जंगलात जोरदार पाऊस पडला। पावसापासून वाचण्यासाठी ती चिमणी आपल्या घरात जाऊन बसली। थोड्या वेळानंतर त्या झाडाखाली एक माकड येऊन बसली। ते पूर्णपणे भिजलेले आणि थंडीने कुडकुडत होते। सक्षम असूनही त्या माकडाने आपल्यासाठी एखादा आसरा बनवून ठेवला नव्हता। ते जंगलात इकडे तिकडे फिरत होते। त्या माकडाला त्या अवस्थेत पाहून चिमणीने त्याला एक घर बनवून त्यात राहण्याचा सल्ला दिला। तिच्या त्या सल्ल्यामुळे माकडाला अपमानित वाटले। त्याला वाटले की चिमणीकडे स्वतःचे घर आहे आणि माझ्याकडे नाही, आणि ती माझी मस्करी करत आहेत। क्रोधित झालेल्या माकडाने त्या चिमणीचे घर मोडले आणि तिलाही बेघर केले। म्हणूनच म्हणतात, मूर्खांना सल्ला देऊ नये, असे केल्याने स्वतःचेच नुकसान होते।